मागील काही दिवसांपासून वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये जनतेचे अपेक्षाभंग होण्याचे चिन्ह जास्त दिसत आहेत. कारण ज्या स्थिर सत्तेसाठी जनतेने उमेदवार निवडून दिले त्यांच्यातच सत्तेसाठी खडाजंगी चालू असल्याचे कारण काय आहे असा प्रश्न सर्व हिंदू संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. पुण्यातील हिंदू संघटनांचे शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना आवाहन, त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि जनसेवेची आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठतेने आणि उत्साहाने पार पाडावी. दोन्ही पक्षांनी एकत्र पाऊल मागे घेण्याचे धोरण ठेवले तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ते फार मोठे काम होईल. हे विचारही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे नसून जनतेच्या मनातील आहेत याची नोंद राजकीय पक्षांनी घ्यावी. जनता सध्या नाराज आहे ही गोष्ट खरी आहे. या नाराजीचे रूपांतर रागात झाले तर पक्षांना कोणीही वाचवू शकत नाही असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी समस्त हिंदू आघाडीच्या पत्रकार परिषदेत दिला. हिंदुत्व या संकल्पनेविषयी कुठलाही मतभेद नाही. सरकारविषयी म्हणतो मी, हिंदुत्व म्हणून तुम्ही एकत्र आहात तो विषयच नाही. हिंदुत्व हाच आमचा निकष आहे ना. आम्ही जी अपेक्षा केलेली आहे भाजप शिवसेना युतीकडून ती हिंदुत्वाच्या आधारेच त्यांनी राज्य चालवावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ना. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचा कोणाचा कुठलाही मतभेद नाही. काय असं नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात पण आम्ही प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कात आहोत. जनतेच्या भावना ज्या काय आहेत त्या आम्ही तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. का नेते कार्यकर्त्यांच्या विचार ऐकून जर आपली मतं बनवणार असतील तर नेते घोडचूक करतायत, ते आत्मघात करतायत. जर त्यांनी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी एकत्र येऊन जर सरकार बनवलं नाही तर दोन्ही पक्षांचं राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे हे आम्हाला आज सांगायचं आहे. अहो ते आम्हाला कसे भेटतील. मागणी तुमच्या मार्फत करतोय, तुमचं सामर्थ्य आमच्यापेक्षा मोठं आहे. आम्ही सांगितलं की दोघांनी एक एक पोल मागे यावं असं आम्ही सांगितलं. नाही बघा आम्ही 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 एवढे एवढे ज्ञानी नाही, एवढे ज्ञानी नाही की कोण दोषी आहे आणि कोण निर्दोषी आहे ठरवायला. पण आमच्या मते दोघही दोषी आहेत. तुम्ही असं सांगाल का भाजपला की शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्या सुरुवातीला. आम्ही सांगितलं ना भाजपला एक पॉल मागे या, त्याचा अर्थ असा होत नाही का की शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्या म्हणून. सेनेनी आणि भाजपने कसं वागावं ते त्यांचं त्यांनी ठरवावं. परंतु दोघांनी आपल्यातले मतभेद मिटवावेत आणि आपल्या आपली जी राजकीय परंपरा आहे ती जपावी आणि महाराष्ट्रातले हिंदुत्वाचं रक्षण करावं ही आमची आजची मागणी आहे.